नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 11 वाणिज्य, विषय चिटणीसाची कार्यपद्धती, प्रकरण 1 चिटणीस। तर ह्या प्रकरण 1 चिटणीस या प्रकरणामध्ये आपण आज चिटणीसाची वैशिष्ट्ये व चिटणीसाचे महत्त्व अभ्यासणार आहोत। तर आपण कालच्या तासिकेला चिटणीसाची वैशिष्ट्ये काही अभ्यासलेली आहे आणि काही आज आपण वैशिष्ट्य अभ्यासणार आहोत। तर आपण नेमणूक या वैशिष्ट्यापर्यंत अभ्यास काल केलेला आहे। तर तुम्हाला मी काल सांगितलेलं होतं की चिटणीसाची नेमणूक ही व्यक्तीद्वारे, सहकारी संस्थेद्वारे किंवा कंपनीद्वारे, व्यावसायिक संघटनेद्वारे, सहकारी संस्थेद्वारे तसेच सरकारी खात्यातून चिटणीसाची नेमणूक केली जाते। आणि ज्या क्षेत्रात चिटणीसाची नेमणूक होते त्या क्षेत्रातील कायद्याच्या नियमाचं पालन चिटणीसाला हे करावं लागतं आणि नेमणूकसुद्धा ही त्या संस्थेला लागू असलेल्या कायद्यानुसारच चिटणीसाची केली जाते। तर आज आपण नंतर राहिलेले वैशिष्ट्य अभ्यासणार आहोत। त्यापैकी आता नंतरचं वैशिष्ट्य आहे पगारी नोकर किंवा सेवक। चिटणीस हा कसा आहे, पगारी नोकर आहे किंवा सेवक आहे, हे चिटणीसाचं काय आहे वैशिष्ट्य आहे। चिटणीस हा पगारी सेवक आहे आणि चिटणीसाला प्रति महिना काय दिले जाते, पगार दिला जातो किंवा जे काय ठरवलेलं मानधन आहे महिन्यासाठी ते चिटणीसाला देण्यात येते। तर चिटणीस हा पगारी नोकर जरी असला तरी तो महत्त्वाचा अधिकारी म्हणून ओळखला जातो। चिटणीस हा व्यावसायिक संघटनेमध्ये तो महत्त्वाचा अधिकारी म्हणून काय केला जातो, ओळखला जातो। तसेच चिटणीसाला विविध महत्त्वाची कार्ये करावी लागतात, कामे पार पाडावी लागतात म्हणून चिटणीसाला पगार दिलाच जातो आणि पगारी नोकर म्हणून ओळखलं जातं का, ओळखले जाते, पगारी सेवक म्हणून ओळखले जाते। परंतु चिटणीसाला महत्त्वाचा अधिकारी म्हणून ओळखले जाते। लक्षामध्ये नंतरचं वैशिष्ट्य आहे विश्वासू अधिकारी। चिटणीस हा कसा अधिकारी आहे, विश्वासू अधिकारी म्हणून ओळखला जातो। चिटणीसाने विश्वासाने कार्य करणे आवश्यक असते। चिटणीसाने विश्वासाने काम करणे ही चिटणीसाची काय असते, सो जबाबदारी असते आणि जबाबदारीने काम हे चिटणीसाला करावं लागतं। चिटणीस ज्या संस्थेत नियुक्त झाला त्या संस्थेमध्ये भरपूर कार्य त्याला करावं लागतं आणि हे कार्य कसं असतं, महत्त्वाचं असतं आणि विश्वासाने ते त्याला पार पाडावं लागतं। तसेच संस्थेची गोपनीय माहिती, संस्थेमध्ये गोपनीय माहिती असते, दैनंदिन त्याला कार्य करावं लागतं, विविध काम पार पाडावं लागतं आणि ह्यामध्ये ही कार्य कसं असतं, गोपनीय असतं आणि गोपनीय कार्य इतरांना सांगू नये कुणी चिटणीसाने। तर गोपनीय स्वरूपाची जी माहिती असते ती चिटणीसाने इतरांना सांगू नये म्हणून चिटणीसाला गोपनीय माहितीचा परिरक्षक म्हणून ओळखले जाते। कोणता अधिकारी म्हणून, गोपनीय माहितीचा परिरक्षक म्हणून। तसेच चिटणीसाचा संस्थेतील उच्च व्यवस्थापन व निर्णयाची अंमलबजावणी याच्याशी काय असतो, जवळचा संबंध असतो। संस्थेमध्ये उच्च व्यवस्थापन हे चिटणीसाला करावं लागतं, तसेच विविध महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात आणि या निर्णयावर अंमलबजावणी करावी लागते आणि या निर्णयाची अंमलबजावणी आणि उच्च व्यवस्थापन याच्याशी जवळचा संबंध चिटणीसाचा असतो। म्हणून चिटणीसाने जे काय कार्य करत असेल, जे काय काम करत असेल ते विश्वासाने पार पडलं पाहिजे आणि ते कार्य करत असताना, काम करत असताना जी काय गोपनीय माहिती असते ती गोपनीय माहिती इतरांना सांगू नये म्हणून चिटणीसाला गोपनीय माहितीचा परिरक्षक म्हणून ओळखले जाते, महत्त्वाचा अधिकारी म्हणून ओळखले जाते। आणि तुमच्या लक्षात आलं असेल संस्थेमध्ये चिटणीसाने कसं काम केलं पाहिजे, गोपनीय स्वरूप जी गोपनीय माहिती आहे ती इतरांना सांगू नये। नंतरचं वैशिष्ट्य आहे
प्रतिनिधि चिटणीस हा संस्थेचा प्रतिनिधि म्हणून कार्य करतो, भूमिका पार पाडत असतो आणि संस्थेमध्ये काम करत असताना प्रतिनिधि म्हणून त्याला भूमिका पार पाडावी लागते। तसे संस्थेचा महत्त्वाचा अधिकारी म्हणून चिटणीस काय करत असतो, काम करत असतो। आणि चिटणीसे दोन प्रकारचे असतात, किती प्रकारचे असतात, दोन प्रकारचे, एक व्यक्तिगत चिटणीस असतो आणि दुसरा संस्थात्मक चिटणीस असतो। तर व्यक्तिगत चिटणीस म्हणजे काय, तर व्यक्तीद्वारे नेमणूक केलेल्या चिटणीसाला व्यक्तिगत चिटणीस असे म्हणतात किंवा खाजगी चिटणीस असे म्हणतात। आणि नंतर दुसरा चिटणीस आहे संस्थात्मक चिटणीस, संस्थेद्वारे जो चिटणीस नेमला जातो त्याला संस्थात्मक चिटणीस असे म्हणतात। तर व्यक्तीद्वारे, तर जे व्यक्ती अति व्यस्त असते, त्यांच्या कार्यामध्ये अति व्यस्त असते, त्यांना चिटणीस नेमणूक करावा लागतो आणि अति व्यस्त असलेल्या व्यक्तीकडून चिटणीसाची नेमणूक केली जाते। उदाहरणादाखल तुम्हाला सांगतो मी, वकील, वकील हे कोण असतात, अतिव्यस्त व्यक्ती असतात। अभिनेता असेल, अभिनेतासुद्धा अतिव्यस्त व्यक्ती असतात। तसेच डॉक्टर्स, डॉक्टरांनासुद्धा व्यावसायिक कामे करण्यासाठी वेळ नसतो, म्हणून ते काय करतात, व्यक्तीची नेमणूक चिटणीस म्हणून करत असतात। नंतर मंत्री, तसेच ते काय करत असतात, चिटणीसाची नेमणूक करत असतात, म्हणजेच अतिव्यस्त व्यक्तीकडून चिटणीसाची नेमणूक केली जाते, त्याला कुठला चिटणीस म्हणतात, व्यक्तिगत चिटणीस असे म्हणतात। नंतर संस्थात्मक चिटणीस, संस्थात्मक विविध संस्था असतात, सरकारी असेल, खाजगी असेल किंवा कंपनी असेल, तसेच व्यावसायिक संघटना असतील, सहकारी संस्था असतील, नफाविरहित संस्था असतील, यामध्ये कोणाची नेमणूक केली जाते, चिटणीसाची नेमणूक ही केली जाते। म्हणजे संस्थेद्वारे ज्या व्यक्तीची नेमणूक केली जाते चिटणीस म्हणून, त्या व्यक्तीला संस्थात्मक चिटणीस असे म्हणतात। नंतर आहे प्रतिनिधी, म्हणजेच प्रतिनिधी आपण अभ्यासत आहोत। तर संस्थात्मक चिटणीस, तसेच सरकारी खात्यामध्ये सुद्धा चिटणीसाची नेमणूक ही केली जाते आणि संस्था प्रतिनिधीसुद्धा चिटणीसाची काय करत असतात, नेमणूक ही करत असतात। तसेच मालकाचा किंवा संस्थेचा प्रतिनिधी म्हणून चिटणीस हा काम करत असतो। चिटणीस ज्या संस्थेमध्ये नियुक्त आहे त्या संस्थेच्या मालकाचा प्रतिनिधी म्हणून, तसेच ज्या संस्थेमध्ये कार्यालय आहे त्या संस्थेचा प्रतिनिधी म्हणून चिटणीस काय करत असतो, काम करत असतो। नंतरचं वैशिष्ट्य आहे गुण, तर चिटणीसाच्या अंगी विविध गुण हे असणे आवश्यक आहे, कारण की चिटणीसाला रोजचे रोज म्हणजे दैनंदिन तसेच प्रशासकीय कामे पार पाडावी लागतात। आणि दैनंदिन आणि प्रशासकीय कामे पार पाडत असताना चिटणीसाला विविध गुणाची काय असते, आवश्यकता असते, आणि हे विविध गुण असेल तर चिटणीस काय करू शकतो, चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो। आणि विविध गुण जर असेल चिटणीसाला काम करणं काय जातं, सोपं जातं, आणि चिटणीसाच्या अंगी विविध गुण असणे आवश्यकच असते। तर उदाहरणादाखल सांगतो, एकाग्रता, चिटणीसाच्या अंगी एकाग्रता हा गुण असणे आवश्यक आहे आणि एकाग्रतेला चिटणीस पदावर कार्य करत असताना खूप महत्त्व आहे। चिटणीस कुठलंही कार्य करत असेल तर ते एकाग्रतेने पार पाडलं पाहिजे, ज्या कामामध्ये तो व्यस्त आहे तेच काम त्याने केलं पाहिजे, म्हणजे एकाग्रता, त्या कामामध्ये त्यांनी एकाग्रता दाखवली पाहिजे, ते काम त्याचं चुकत नाही। जर कामामध्ये चुका झालेल्या जास्त झाल्या नाही तर ते काम काय असतं, चांगल्या प्रकारे पार पडत असतं। आणि चिटणीस म्हणून चांगल्या प्रकारे काम पार पाडण्यासाठी कोणत्या गुणाची आवश्यकता असते, एकाग्रता या गुणाची आवश्यकता असते। तसेच व्यवहार चातुर्य, व्यवहार कुठताही कोणताही व्यवहार चिटणीसाला पार पाडावा लागतो आणि हे व्यवहार चातुर्य हे चिटणीसाकडे असावा लागतो, हा गुण खूप महत्त्वाचा आहे। विविध व्यवहार चिटणीसाला पार पाडावे लागतात, चिटणीसाला बँकेशी व्यवहार करावे लागतात, विमा कंपन्यांशी व्यवहार करावे लागतात, नोंदणी अधिकाऱ्यांशी, कोणत्याही स्तरावर कोणत्याही क्षेत्रामध्ये चिटणीसाला विविध व्यवहार पार पाडावे लागतात। म्हणून चिटणीसाला व्यवहार चातुर्य
हा गुण खूप महत्त्वाचा असतो. तसेच बुद्धिमत्ता, चिटणीसाचे अंगी काय असावी लागते? बुद्धिमत्ता असावी लागते. बुद्धिमत्ताच्या जोरावर चिटणीस हा चांगलं कार्य पार पाडू शकतो किंवा करू शकतो. मग चिटणीसाच्या अंगी कोणता गुण महत्त्वाचा आहे? आणखी बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता जर चिटणीसाकडे असेल तर चिटणीस चांगल्या प्रकारे कार्य काय करू शकतो? पार पाडू शकतो. कोणत्याही कामामध्ये चिटणीसाकडे काय असावी लागते? बुद्धिमत्ता ही असावी लागते. हिशोबाचं कार्य असेल, विविध पत्रव्यवहार असेल, कार्यालयीन कामकाज असेल, कार्यालयाचं व्यवस्थापन असेल, कर्मचाऱ्याशी चिटणीसाचा संबंध येत असतो, चिटणीसाचा सभासदांशी संबंध येत असतो, चिटणीसाचा संचालकाशी संबंध येत असतो, तसेच चिटणीसाचा विविध तज्ज्ञांशी संपर्क येत असतो, विविध पाहुण्यांचा संपर्क चिटणीसाकडे येत असतो. तर हे कार्य करत असताना चिटणीसाकडे बुद्धिमत्ताही असावी लागते. विविध कामानिमित्त ज्या संस्थेत चिटणीस नेमणूक झालेली असेल त्या संस्थेमध्ये विविध कामानिमित्त कोण येत असतात? पाहुणे येत असतात. आणि हे पाहुण्यांचं स्वागत करणे हे चिटणीसचं काय असतं? महत्त्वाचं कार्य असतं. आणि या सर्व काम करण्यासाठी चिटणीसाला कोणता गुण आवश्यक असतो? बुद्धिमत्ता हा गुण खूप आवश्यक असतो. तसेच त्यानंतर आहे निष्ठा गुण. तर चिटणीसाच्या अंगी विश्वास. चिटणीसाला कोणतंही कार्य कसं करावं लागतो? विश्वासाने पार पाडावं लागतं. आणि चिटणीसाच्या अंगी निष्ठा हा गुण असावा लागतो. विश्वासाने कोणतंही काम चिटणीसाने पार पाडणे आवश्यक आहे. तसेच सहकार्याची भावना. चिटणीसाच्या अंगी सहकार्याची भावना काय असणे आवश्यक आहे? इतरांना मदत करण्याची भावना ही चिटणीसाकडे असावी लागते. आणि ह्या मदत करण्याच्या भावनेवर चिटणीस हे चांगलं कार्य पार पाडू शकतो, संस्थेचा नावलौकिक वाढू शकतो. संस्थेमध्ये विविध कार्य हे चिटणीसाला पार पाडावे लागतात. आणि त्यामध्ये चिटणीसाने कसं काम करावं लागतं? विश्वासाने कार्य हे करावं लागतं. तसेच सौजन्य. चिटणीसाने चिटणीस पदावर कार्य करत असताना सौजन्य हे पार पाडावं लागतं. सौजन्याने काम करणं हे चिटणीसाला काय आहे? आवश्यक आहे. तसेच नेतृत्व. चिटणीसाला विविध ठिकाणी तज्ज्ञांना, संचालक मंडळांना, विविध संचालकांना, सभासदांना काय करावं लागतो? सल्ला देण्याचं काम करावं लागतं, मार्गदर्शन करण्याचं काम करावं लागतं. म्हणून चिटणीसाला सहकार्याची भावनाही असावी लागते, तसेच नेतृत्वाची भावनाही असावी लागते. तसेच नम्रता. चिटणीसाला नम्रता हा गुण असावा लागतो. नम्रतेशिवाय चिटणीस चांगलं कार्य करू शकत नाही. नम्रपणाने कोणतंही कार्य चिटणीसाला पार पाडावं लागते. म्हणजेच नम्रता हा गुण चिटणीसाच्या अंगी असावा लागतो. तसेच या गुणाव्यतिरिक्त विविध गुण आहेत आणि ते सुद्धा चिटणीसाला असावी लागतात. हे उदाहरण दाखल मी हे गुण तुम्हाला सांगितलेली आहे. तसेच या गुणामुळे काय होतं? कार्यक्षमता वाढवण्यास मदत होते. चिटणीस जे काय कार्य करतो त्या कार्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काय होते? या गुणाची नक्कीच मदत होते. आणि हे गुण जर चिटणीसाच्या अंगी असेल तर व्यवसायाची कार्यक्षमता वाढवण्यास काय होते? मदत होते. नंतर आहे आपल्याला अभ्यासायचं आहे चिटणीसाचे महत्त्व. आता चिटणीसाचे महत्त्व तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला अगोदर मी सांगितलं चिटणीस हा महत्त्वाचा अधिकारी म्हणून ओळखला जातो. ज्या संस्थेमध्ये तो कार्य करतो त्या संस्थेमध्ये तो महत्त्वाचा अधिकारी असतो. आणि चिटणीसाला काय महत्त्व आहे? तर चिटणीसाचं पहिलं महत्त्व आहे तज्ज्ञ सल्लागार आणि मार्गदर्शक. चिटणीस हा कसा सल्लागार आहे? तज्ज्ञ सल्लागार आहे आणि मार्गदर्शक म्हणून सुद्धा कार्य करतो. तो विविध क्षेत्रावर किंवा विविध स्तरावर ज्यावेळेस संचालकाला सल्ल्याचं काम पडेल त्या ठिकाणी तज्ज्ञ सल्लागार म्हणून चिटणीस काय करत असतो? कार्य करत असतो, मार्गदर्शन हे करत असतो. म्हणजे चिटणीस हा विविध विषयांवर वरिष्ठांना सल्ला देत असतो. चिटणीस हा विविध विषयावर वरिष्ठांना काय करत असतो? सल्ला देत असतो. तसेच घेतलेल्या निर्णयाची
अंमलबजावणी करतो, घेतलेले जे निर्णय असतात त्याची अंमलबजावणी कोण करत असतो, चिटणीस करत असतो। तसेच व्यवसायाबाबत धोरण ठरविताना व निर्णय घेताना त्याचे मत विचारात घेतले जाते। धोरण ठरविताना किंवा विविध निर्णयाची अंमलबजावणी करताना अगोदर कोणाचे मत विचारात घेतले जाते, चिटणीसाचे मत हे विचारात घेतले जाते। चिटणीस हा महत्त्वाचा अधिकारी म्हणून संस्थेमध्ये ओळखला जातो। तसेच अचूक धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी तो योग्य मार्गदर्शन करतो। बघा, अचूक निर्णय घेण्यासाठी कोण योग्य मार्गदर्शन करतो, चिटणीस योग्य मार्गदर्शन करत असतो। तसेच त्यामुळे व्यवसायाचा अपेक्षित विकास होण्यास मदत होते। व्यवसायाचा अपेक्षित विकास होण्यास काय होते, मदत होते। यानंतरचं महत्त्व आहे प्रशासक। चिटणीसाला काय महत्त्व आहे, प्रशासक म्हणून महत्त्व आहे। म्हणजेच प्रशासकीय अधिकारी म्हणून चिटणीस सर्व प्रकारची दैनंदिन स्वरूपाची कामे करतो। प्रशासकीय अधिकारी म्हणून चिटणीसाला महत्त्वाची कामे पार पाडावी लागतात। दैनंदिन कामे ही चिटणीसाला पारच पाडावी लागतात। चिटणीसाचं ते कामच आहे प्रशासकीय काम, आणि ते तो म्हणून महत्त्वाचा अधिकारी ओळखला जातो। तसेच ज्यामध्ये कार्यालय व्यवस्थापन असेल, चिटणीसाला कार्यालयाचे व्यवस्थापन हे पार पाडावं लागतं। कार्यालय व्यवस्थापनामध्ये चिटणीसाला चांगल्या प्रकारे काम करावं लागतं। तसेच पत्रव्यवहार असेल, विविध कामानिमित्त चिटणीसाला पत्रव्यवहार हा करावा लागतो। तसेच नोंदणी अधिकारी असेल, बँका असेल, सभासद असेल, संचालक असेल, तसेच विमा कंपनी असेल किंवा इतर ठिकाणी असतील, तर या ठिकाणी चिटणीसाला महत्त्वाचा अधिकारी म्हणून काय कार्य करावं लागतं, पत्रव्यवहाराचं कार्य हे करावं लागतं। तसेच नस्तीकरणाचं कार्यसुद्धा चिटणीसाला पार पाडावं लागतं। तसेच अभ्यंगतांचे स्वागत करणे, ज्या संस्थेमध्ये चिटणीस म्हणून कार्यरत आहे त्या संस्थेमध्ये येणाऱ्या व्यक्तींचं स्वागत हे चिटणीसाला करावं लागतं। आणि ती चिटणीसाची काय असते, सहजबाबदारी असते। आणि त्यानंतर चिटणीसाचं काय होतं, चिटणीस हा महत्त्वाचा अधिकारी म्हणून गणला जातो आणि संस्थेचा नावलौकिक वाढवण्यास काय होते, मदत होते। नंतर आहे वरिष्ठांना महत्त्वाच्या कामावर लक्ष देण्यासाठी काय असतो, वेळ नसतो। व चिटणीसाने अशी ही कामे चिटणीस करत असतो आणि यामुळे काय होतं, मग वरिष्ठांना आपल्या कामामध्ये काम करण्यास काय होतो, वेळ देता येतो। जसे कोणकोणती कामे असतात, धोरणे आखणे असेल, तसेच नियोजन करणे असेल, नियंत्रण करणे असेल, तसेच विविध निर्णयाची अंमलबजावणी असेल, ही कामं वरिष्ठांना करता येतात। म्हणजेच ही कामे कार्यक्षमपणे पूर्ण करता येतात। तर तुमच्या लक्षात आलं असेल, चिटणीसाला विविध प्रशासकीय कामे ही पार पाडावी लागतात, म्हणून चिटणीसाला प्रशासक म्हणून महत्त्व आहे। नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, गोपनीय माहितीचा परिरक्षक। चिटणीस हा गोपनीय माहितीचा परिरक्षक म्हणून काय केला जातो, ओळखला जातो। चिटणीस हा व्यवसायातील महत्त्वाची माहिती गोपनीय ठेवणारा परिरक्षक म्हणून ओळखला जातो आणि त्याच्यावर गोपनीय स्वरूपाची कामेही सोपविलेली जातात। चिटणीसावर कशा प्रकारची कामे सोपविली जातात, गोपनीय स्वरूपाची, गुपित स्वरूपाची कामेही चिटणीसाला करावी लागतात, त्याच्यावरती सोपवली जातात संस्थेमध्ये। तसेच त्यामुळे त्याला संस्थेचा विश्वासू अधिकारी म्हणतात। त्यामुळे त्याला काय म्हणतात, संस्थेचा विश्वासू अधिकारी म्हणतात। चिटणीस हा संस्थेमध्ये कसा अधिकारी असतो, विश्वासू अधिकारी असतो। तसेच संस्थेचे महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सचिव संचालक मंडळास मदत करत असतो। बघा, महत्त्वाची कामे करण्यासाठी तसेच महत्त्वाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी सचिव काय करत असतो, संचालक मंडळाला सल्ला देत असतो आणि संचालक मंडळसुद्धा सचिवाची काय करत असतं, मदत घेत असते। तसेच घेतलेले निर्णय हे गोपनीय राहिले पाहिजेत याची सर्व जबाबदारी चिटणीसाची असते। जे संस्थेमध्ये घेतलेले निर्णय असतात आणि गोपनीय राहण्याची
राहिले पाहिजे याची सर्वस्वी जबाबदारी कोणाची असते चिटणीसाची असते म्हणजे गोपनीय माहिती चिटणीस इतरांना सांगू शकत नाही तसे म्हणून त्याला गोपनीय माहितीचा परिरक्षक असे म्हणतात म्हणून त्याला गोपनीय माहितीचा परिरक्षक असे म्हणतात तुमच्या लक्षात आले असेल संस्थेमधील कोणतीही गुपित माहिती चिटणीसाला इतरांना सांगता येत नाही आणि ती इतरांना सांगितली जाणार नाही ही सर्वस्वी जबाबदारी कोणाची असते चिटणीसाचे असते म्हणजे खूप महत्त्वाचे निर्णय असतात खूप महत्त्वाचे निर्णय अंमलबजावणी करावी लागते आणि ही माहिती जर चिटणीसाने इतरांना उघड केली तर त्या संस्थेचा सर्व गुपित माहिती काय होते उघड होते आणि त्या संस्थेचा काय होतो तोटा होतो म्हणून संस्थेतील महत्त्वाची माहिती ही चिटणीसाने इतरांना सांगू नये कोणती माहिती गोपनीय माहिती त्यानंतर आहे महत्त्व पत्रव्यवहार करता चिटणीस काय आहे पत्रव्यवहार करता म्हणून कार्य पार पाडत असतो म्हणजे चिटणीसाला महत्त्वाचा अधिकारी म्हणून महत्त्व आहे म्हणजे चिटणीस हा पत्रव्यवहार करता म्हणून भूमिका पार पाडतो चिटणीस हा महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो कोणती भूमिका पत्रव्यवहार करता म्हणून महत्त्वाची भूमिका ही चिटणीसाची असते म्हणजेच त्यामुळे आवकजावक पत्र असेल आवकजावक पत्र असेल तर चिटणीसाला ह्या पत्राचं काय करावं लागतं काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागते येणारे जे पत्र असेल त्या पत्रांना उत्तरे देणे जाणारी पत्र असतात विविध कामानिमित्त पत्र पाठवावी लागतात म्हणजे आवकजावक पत्र हा चिटणीसाला सांभाळावा लागतो तसेच विविध कारणनिमित्त पत्रव्यवहार चिटणीसाला करावा लागतो तसेच सभासद असेल सभासदांशी विविध कामानिमित्त पत्रव्यवहार हा चिटणीसाला करावा लागतो तसेच बँक असेल चिटणीसाचा आणि बँकेचा काय असतो संपर्क येत असतो आणि बँकेमध्ये चिटणीसाला विविध कामानिमित्त पत्रव्यवहार हा करावा लागतो आणि हा पत्रव्यवहार करत असताना चिटणीसाला तो काळजीपूर्वक पार पाडावा लागतो म्हणून चिटणीसाला काय आहे पत्रव्यवहार करता म्हणून महत्त्व आहे तसेच विमा कंपनी असेल विमा कंपनीशी चिटणीसाला महत्त्वाचा पत्रव्यवहार हा करावा लागतो विमा कंपनीचे इन्शुरन्स विम्यासंदर्भात चिटणीसाला विविध कामानिमित्त काय करावा लागतो चिटणीसाला विमा कंपनीशी पत्रव्यवहार हा करावा लागत असतो तसेच नोंदणी अधिकारी हे महत्त्वाचे अधिकारी असतात कंपनीचा असेल किंवा त्या संस्थेमध्ये कंपनी चिटणीस म्हणून जर चिटणीसाची नेमणूक झालेली असेल तर त्या कंपनीतील विविध पत्रव्यवहार हा नोंदणी अधिकाऱ्यांशी चिटणीसाला करावा लागतो आणि हा पत्रव्यवहार चिटणीस करत असतो नंतर आहे सरकारी अधिकाऱ्यांशी सुद्धा चिटणीसाला काय करावा लागतो पत्रव्यवहार करावा लागतो आणि हा सुद्धा काळजीपूर्वक पत्रव्यवहार करावा लागतो तसेच ग्राहकांशी सुद्धा चिटणीसाला पत्रव्यवहार हा करावा लागतो आणि विविध ग्राहकांशी पत्रव्यवहार हा चिटणीसाला कसा करावा लागतो काळजीपूर्वक पार पाडावा लागतो काळजीपूर्वक पत्रव्यवहार करावा लागतो म्हणून चिटणीसाला विविध ठिकाणी पत्रव्यवहाराचं चांगल्या प्रकारे कार्य पार पाडावं लागतं आणि म्हणून चिटणीसाला पत्रव्यवहार करता म्हणून महत्त्व आहे नंतरचं महत्त्व आहे कायदेशीर बाबीची पूर्तता करणारा अधिकारी कायदेशीर बाबींची पूर्तता करणारा अधिकारी चिटणीस म्हणून कार्य करत असताना कशाचा आधार घ्यावा लागतो कायद्यांचा आधार घ्यावा लागतो कायदेशीर बाबीनुसार ते पद असतं चिटणीस म्हणून कार्य करत असताना कायद्याचा आधार हा घ्यावाच लागतो लक्षामध्ये विविध कायदेशीर पूर्तता करावी लागते संस्था असेल संघटना असेल कोणतंही कार्य असेल तिथं कायदेशीर बाबीनुसारच चिटणीसाला कार्य हे पार पाडावं लागतं कायदेशीर बाबींची पूर्तता ही चिटणीसाला करावी लागते म्हणून कायदेशीर बाबींची पूर्तता करणारा अधिकारी म्हणून चिटणीसाला काय आहे महत्त्व आहे तसेच सभासंयोजन म्हणून चिटणीसाला काय आहे महत्त्व आहे चिटणीस ज्या संस्थेत नियुक्त आहे त्या संस्थेमध्ये विविध सभा ह्या चिटणीसाला आयोजन कराव्या लागतात सभा ह्या चिटणीसाला घ्याव्या लागतात सभा कधी घ्यायची का घ्यायची कशासाठी घ्यायची याची सर्वस्वी जबाबदारी कोणाची असते चिटणीसाची असते आणि सभेमध्ये सभा चालू होण्याअगोदरची कार्य असतात सभा
चालू असतानाची कार्य असतात आणि सभा नंतरची कार्य असतात. ही चिटकोणाला पार पाडावी लागतात, चिटणीसाला पार पाडावी लागतात. समजा सभा अगोदर सभा कधी घ्यायची, कोणत्या तारखेला घ्यायची, कोणत्या वारी घ्यायची किंवा कोणत्या ठिकाणी घ्यायची आणि वेळ काय असेल याची सर्वस्वी कल्पना ही सभासद असेल, संचालक असेल, कर्मचारी असेल यांना द्यावी लागते. म्हणजे ही काय कामं झाली, सभे अगोदरची कामं झाली. सभा चालू असतानाची उदाहरणार्थ अध्यक्ष, अध्यक्षांना मदत करणे, तसेच सभा चालू असताना इतिवृत्त लिहिणे, हे कार्य कोणाला पार पाडावे लागतात, चिटणीसाला पार पाडावे लागतात. नंतर आहे सभानंतरची कार्य, काय कार्य असतात, इतिवृत्त तयार करणे. सभा चालू असताना जी काय टिपणे घेतलेली असतात त्या टिपण्यांच्याद्वारे चिटणीसाला इतिवृत्त तयार करावं लागतं, म्हणजे सभेत झालेली माहिती ही लिहावी लागते. ती लिहिलेली असते सभा चालू असताना, पण सभेचं इतिवृत्त तयार करावं लागतं आणि इतिवृत्त तयार करण्याची जबाबदारी कोणाची असते, चिटणीसाची असते. तसेच विविध घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, सभामध्ये विविध निर्णय घेतले जातात आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं कार्य हे कोणाचं असतं, चिटणीसाचं असतं. म्हणजे सभाविषयी सर्वस्वी जबाबदारी अधिकारी म्हणून चिटणीसाला ओळखलं जातं आणि चिटणीस हा सभा चालू असताना, सभा अगोदर आणि सभा नंतर विविध कार्य हे पार पाडत असतो. नंतरचं कार्य आहे व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यातील दुवा. चिटणीस काम करत असताना व्यवस्थापनाचं काम हे चिटणीसाला पार पाडावं लागतं आणि तसेच कर्मचाऱ्याची विविध कामेसुद्धा चिटणीसाला पार पाडावी लागतात. म्हणजे तो चिटणीस हा व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यातील दुवा म्हणून काय करत असतो, काम करत असतो. व्यवस्थापनाचं जी काय माहिती असेल ती कोणाला पुरवणे, कर्मचाऱ्याला पुरवणे. कर्मचाऱ्यांची काय माहिती असेल ती कोणाला पुरवणे, व्यवस्थापनाला कळविणे. म्हणजेच कर्मचाऱ्याला अनेक प्रश्न असतात, अनेक प्रश्नांना उत्तरं देण्याचं कार्य हे कोणाला करावं लागतं, चिटणीसाला करावं लागतं. म्हणजे व्यवस्थापनाचं काय म्हणणं आहे हे सुद्धा कर्मचाऱ्याला वारंवार चिटणीसाला पत्रव्यवहाराद्वारे काय करू लागतो, कळवावं लागतं. म्हणजेच व्यवस्थापन चांगल्या प्रकारे व्यवस्थापन हे चिटणीसाला करावं लागतं आणि व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यातील दुवा म्हणून, महत्त्वाचा अधिकारी म्हणून कोण कार्य करत असतो, चिटणीस करत असतो. म्हणून व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून चिटणीसाला काय आहे, महत्त्व आहे. का, की कर्मचाऱ्याचे सर्व प्रश्नाला उत्तरं देण्याचं कार्य हे चिटणीसाला करावं लागतं. कर्मचाऱ्याचे अनेक प्रश्न असतात, या प्रश्नांना उत्तरं देण्याचं काम हे चिटणीसाला वारंवार करावं लागतं आणि कर्मचाऱ्याचं काय म्हणणं आहे ते सुद्धा व्यवस्थापनाला चिटणीसाला वारंवार कळवावं लागतं. म्हणजेच कर्मचाऱ्यांविषयी काय माहिती असेल ती कोणाला कळवणे, व्यवस्थापनाला कळवणे. व्यवस्थापनाची काय माहिती असेल ती कोणाला कळवणे, कर्मचाऱ्याला कळवणे. म्हणजे दोघातील दुवा म्हणून काम कोण करतं, चिटणीस करतं. म्हणून चिटणीसाला व्यवस्थापन व कर्मचाऱ्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून ओळखले जाते आणि महत्त्व आहे. नंतरचं महत्त्व आहे सचिवीय मानक व सचिवीय अंकेक्षण. चिटणीसाला खूप महत्त्व आहे. चिटणीसाला विविध स्तरावर कार्य हे पार पाडावं लागतं आणि विविध स्तरावर कार्य पार पाडत असताना चिटणीसाला तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम करावं लागतं. विविध क्षेत्रामध्ये चिटणीसाला काम हे करावं लागतं आणि ते कसं करावं लागतं, मग महत्त्वाचा अधिकारी म्हणून पार पाडावं लागतं. तसेच चिटणीस विविध ठिकाणी काय करत असतो, पत्रव्यवहार हा करत असतो आणि पत्रव्यवहार हा चिटणीसाने काळजीपूर्वक करावा लागतो. चिटणीसाचा पत्रव्यवहार हा चुकीचा होणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी कोणाला पार पाडावी लागते, चिटणीसाला पार पाडावी लागते. म्हणजेच बिनचूकपणा, पत्रव्यवहार करताना चिटणीसाला बिनचूक, सत्य आणि स्पष्ट ही पत्रातील माहिती चिटणीसाकडे पत्रात असली पाहिजे. म्हणजे पत्रव्यवहार करता म्हणून चिटणीसाच्या अंगी काय असलं पाहिजे, महत्त्व असतं आणि चिटणीस हा महत्त्वाचा पत्रव्यवहार करता म्हणून संस्थेमध्ये ओळखला जातो. तसेच तुम्हाला मी सांगितलं चिटणीसाची विविध वैशिष्ट्ये सांगितली. चिटणीस हा व्यक्ती असतो. चिटणीसाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे, व्यक्ती, पगारी नोकर असतो. तसेच अनेक आपण वैशिष्ट्ये चिटणीसाची अभ्यासलेली आहेत.
तसेच पगारी नौकर असेल विश्वासू अधिकारी म्हणून चिटणीस गणला जातो. तसेच प्रतिनिधी म्हणून चिटणीसाचं काय आहे वैशिष्ट्य आहे. तसेच चिटणीसाला विविध गुणाची सुद्धा काय आहे आवश्यकता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण चिटणीसाची वैशिष्ट्ये तसेच चिटणीसाचे महत्त्व अभ्यासलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो रोजचे रोज लेक्चर हे अटेंड करायचे आहे. कोणीही लेक्चर बुडवायचा नाही. रोज निशी रेगुलर तुम्ही जर लेक्चर अभ्यासले तर तुम्हाला सर्व संकल्पना या विषयातील समजतील. आणि सर्व विषयाच्या तासिकासुद्धा तुम्ही रेगुलर अटेंड करायच्या आहे. का की सर्व संकल्पना तुम्हाला रेगुलर तास केल्यामुळे समजतील. तुम्हाला 11वी वाणिज्य हा वाणिज्य शाखेचा काय आहे मुख्य पाया आहे. आणि 11वीच्या तासिका जर तुम्ही रेगुलरपणे अटेंड केल्या तर तुम्हाला सर्व संकल्पना ह्या व्यवस्थित समजतील. लक्षामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद.